मित्रहो, नवदुर्गा उत्सव मंडळ मोठा स्टँड आरमोरीच्या वतीनं दरवर्षी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी नवरात्र उत्सवामध्ये दुर्गादेवीची प्रतिष्ठापना करून या ठिकाणी हाच कार्यक्रम साजरा केला जातो आहे। प्रचंड गर्दी या ठिकाणी उसळलेली दिसतो आहे। विविध गावची मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। आज तर आपल्याला जवळपास 1 लाखांपेक्षाही मंडळी हे का दुर्गादेवींचं दर्शन घेण्याकरता आलेले आहेत। पण सगळं हा कार्यक्रम घडवून आणण्यामध्ये ज्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे, आपण त्या सर्वांशी आज संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत नवदुर्गा उत्सव मंडळ मोठा स्टँडचे सन्माननीय पदाधिकारी या ठिकाणी आहेत, त्यामध्ये श्रीरंगभाऊ धकाते जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत, त्यांचंही मनोगत आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। मी त्यांना विनंती करतोय की आपण आपली बोलकी प्रतिक्रिया व्यक्त करा। नवदुर्गा उत्सव मंडळ मोठा स्टँड आरमोरी तर्फे मी सर्व भाविकांचे सगळे इथं पदाधिकारी बसले त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो, सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आमचा परम मित्र आणि या मंडळाचे प्रमुख आणि ज्यांच्या प्रेरणेने आमच्या इच्छाशक्तींनी हा सगळा कार्यक्रम आम्ही पहिलेपासून राबवित होतो, ते आम्हाला सोडून गेल्यामुळे आम्हाला त्यांची नेहमी आठवण येत असते। मी त्यांना प्रथम आपल्यातर्फे मंडळातर्फे सगळ्यांतर्फे श्रद्धांजली देतो। मित्रांनो, जवळपास आम्ही 50 वर्षापासून या मंडळाचे सगळे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते आपापल्या परीनं जेवढं जमेल तेवढ्या प्रयत्नाने आम्ही हा कार्यक्रम खूप चांगल्यात चांगल्या पद्धतीनं आणि शांततेनं पार पडण्याची आम्ही प्रयत्न करतो। याला आम्हाला आमचे स्वयंसेवक, आमचे सर्व ज्युनियर कार्यकर्ते, सर्व जवान मंडळी आणि पोलिसातर्फे सुद्धा आम्हाला सगळी मदत मिळते। होमगार्ड्स, लेडीज पोलीस सगळ्यांतर्फे आम्हाला इथं या कार्यक्रमामध्ये आणि पूर्ण आरमोरीमध्येच त्यांच्याकडे त्यांच्यापासून आम्हाला सहकार्य मिळते, त्याच्यापासून आम्हाला शांतता मिळवते। तसेच जे लोक या प्रेक्षक दर्शनाला येतात त्यांचासुद्धा आम्हाला सहयोग मिळतो। मित्रांनो, खरोखरच हा कार्यक्रम आरमोरीमध्ये एक उत्सव म्हणून, सार्वजनिक उत्सव म्हणून आणि घरोघरी सगळ्याकडे पाहुणे, घरोघरी सगळ्याकडे पूर्ण पाहुणे हाऊसफुल राहतात आणि सगळे पण सगळ्यांची व्यवस्था पण चांगल्या पद्धतीने करतात। जवळपास रात्रभर हा कार्यक्रम चालत असतो। पहाटेला 3 वाजतापासून 2 वाजतापासून महिला मंडळी आरत्या घेऊन मातेची पूजेसाठी आणि आरतीसाठी येत असतात आणि खरोखरच हा कार्यक्रम श्रद्धापूर्ण पद्धतीने सर्व लोक मानतात आणि या कार्यक्रमातून एकी निर्माण होते आणि शांतता सुद्धा निर्माण होते। पक्षपात आणि कोणत्याही भावना न ठेवता हा कार्यक्रम आम्ही चांगल्या चांगल्या पद्धतीनं कसा साजरा होईल याविषयी दक्षता घेतो आणि मंडळातर्फे दरवर्षी आम्ही विविध ठिकाणच्या आणि जे प्रसिद्ध मंदिर आहेत, माताचे मंदिर आहे, तिथं आम्ही ज्योत घेऊन येतो। तो सुद्धा कार्यक्रम पहिल्या दिवशीचा कार्यक्रम सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीनं सगळे लोक साजरे करतात। मित्रांनो, हा कार्यक्रम अशाच पद्धतीनं दरवर्षी साजरा हो, आम्हाला सगळ्यांचा साथ मिळो अशी मी सगळ्यांना विनंती करतो। आणि सध्या पदाधिकारी जे आहेत, आमचे या मंडळाचे जे कार्यकर्ते आहेत, ज्युनियर कार्यकर्ते आहेत, ते दिवस रात्र या कार्यक्रमाला सतत राबून आणि शांततापूर्ण कार्यक्रम कसा होईल याची सुद्धा ते काळजी घेत असतात। मी त्यांचा सुद्धा सगळ्यांचा आभार मानतो आणि सगळे जे श्रद्धाळू लोक येत असतात त्यांनी सुद्धा शांततेनं हा कार्यक्रम कसा साजरा होईल याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावे। एवढे बोलून मी आपले 2 शब्द पूर्ण करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय माताजी।